नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। शिरूर तालुक्यातील कोंडापुरी येथे मुस्लिम धर्मियांकडून शिरखुर्मा प्रसादाचे वाटप करून रमजान ईद आज मंगळवार दिनांक 3/4/2022 रोजी सकाळी साजरी करण्यात आली। कोंडापुरी येथील व्यावसायिक सिकंदर मनेर कुटुंबियांनी रमजान ईदच्या निमित्ताने शिरखुर्मा प्रसादाचे आयोजन केले होते। सिकंदर मनेर, साहिल मनेर यांनी आयोजित केलेल्या शिरखुर्मा प्रसादाचा लाभ ग्रामपंचायत सदस्य राहुल दिगे, टिटवाळ न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार विजयराव ढमडेरे, विवान धुमाळ, साहिल मनेर, दत्तात्रय काकडे, शरद शेंडे, मुबारक अत्तार यांनी घेतला। मुस्लिम धर्मियांमध्ये ईद उल फितर अर्थात रमजान ईद ही आनंद साजरी करण्याची ईद मानली जाते। रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते। रमजानच्या महिन्यात सलग 3 दिवस कडक उपवास केला जातो। सूर्योदयापूर्वी 1.5 तास अगोदर मुस्लिम बांधव उठतात, थोडे खाऊन रोजाची सुरुवात होते। दिवसभर काही खात पीत नाही, यामुळे सहनशीलता वाढते। ईदला नवीन वस्त्रे परिधान करून मुस्लिम बांधव मशिदीत नमाज अदा करायला जातात। अल्लाह प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन देऊन ईद मुबारक हो अशा ईदच्या शुभेच्छा देतात। मुस्लिम बांधव रमजान ईदला शेवयाची खीर गोड मिष्टाने बनवून शिरखुर्मा प्रसादाचे वाटप करतात। कोंडापुरी येथील मुस्लिम बांधव सिकंदर मनेर यांनी रमजान ईद निमित्त टिटवाळ न्यूजला रमजान ईदची दिलेली माहिती। प्रतिनिधी विजय ढमडेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।